प्रकल्पग्रस्तांचे तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन, शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। कोयना प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित मागण्यांसाठी 64 वर्षापासून आंदोलने, पत्रव्यवहार, उपोषण, निदर्शने सुरू असून शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करत प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्याकडे दिले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे सगे सोयरे असल्याने निश्चित न्याय मिळवून देतील असा विश्वास प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे। कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी 1960 साली 105 गावांचे पुनर्वसन करण्यात आले। त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नसल्याने प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी, नागरी सुविधा या बाबींपासून वंचित राहावे लागले। तत्कालीन मंत्र्यांच्या आश्वासनावर कोणतीही तक्रार न करता ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्या त्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या वसाहती अद्याप सुविधांपासून वंचित राहिलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यात 47, ठाणे जिल्ह्यात 14, पालघर जिल्ह्यात 8 वसाहती, रत्नागिरी जिल्ह्यात 4, सातारा जिल्ह्यातील पाटण आणि जावळी तालुक्यात राहिलेल्या 67 वसाहती आहेत। या वसाहतींना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। याबाबत वारंवार मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या भेटी आणि बैठका घेऊन तसेच निवेदने देऊनही अद्याप एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही। गेल्या 5 वर्षात तर कोयना प्रकल्पग्रस्तांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आज जे आंदोलन चालू आहे तो एक लक्षवेधी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून खालापूर तालुक्यामधील कोयना प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। अशाच 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि 20 तालुक्यांमध्ये आज हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे। गेल्या 65 वर्षापासून दुर्लक्षित झालेलं कोयना प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनाचं काम आणि त्या अनुषंगानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण अशा प्रकारचं हे आंदोलन या ठिकाणी आज घेतलेलं आहे। पण त्यानंतर 2 जुलै मंगळवारी आपण सर्व समस्त प्रकल्पग्रस्त हे कोकण भवन ते विधान भवन असं एक राज्यव्यापी लॉंग मार्च या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्या लॉंग मार्चवर सर्व समस्त कोयना प्रकल्पग्रस्त हजारोंच्या संख्येने झडकणार आहेत। मी या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। शासनाच्या अनेक वर्षाच्या ह्या 65 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळींनी अद्यापपर्यंत अनेक प्रकारचे पत्रव्यवहार, आंदोलनं, निदर्शनं, उपोषणं असे सगळं करून झालेलं आहे। परंतु प्रशासनाचं त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। राज्य शासन, राज्यकर्ते त्या ठिकाणी आदेश देतात पण प्रशासन त्याच्यावर अनेक प्रकारच्या क्युरी काढून, त्रुटी काढून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी केला गेला आहे। आज पुन्हा एकदा आम्ही हा ऐलान केलेला आहे की जोपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। 2 तारखेच्या आंदोलनाला सर्व प्रकल्पग्रस्तांना मी विनंती करतोय, हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून ते आंदोलन यशस्वी करूया। ये तो अभी झाकी है, अभी विधान भवन और मंत्रालय बाकी है असं मी या ठिकाणी घोषित करतो, सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद, थांबतो। या प्रसंगी अखिल कोयना पुनर्वसनाहत सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन कदम, MD चाळके, सुरेश सकपाळ, जितेंद्र सकपाळ, आनंद मरागसे, वत्सला मोरे, यशोदा मोरे, महेंद्र सावंत, रवींद्र मोरे, मिलिंद चव्हाण, सुभाष मोरे यांच्यासह शेकडो कोयना प्रकल्पग्रस्त उपस्थित होते। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर।
आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.